पुढचे काही दिवस तुला पूर्णपणे आराम करायला लागेल. अगदी रिक्षा सुद्धा चालवायची नाहीस. नाही नाही, अहो मला रिक्षा चालवावीच लागेल. तुम्ही मला असं काहीतरी औषध द्या ज्यामुळे मी लवकरात लवकर रिक्षा चालवू शकेल. कसं आहे ना, रिक्षा नाही चालवली तर माझं घर कसं चालेल. त्याची काळजी तू करू नकोस. हा, तुझी मोहिनीताई आहे अजून जिवंत. ताई, असं काय म्हणताय तुम्ही? आधीच तुमचे माझ्यावर खूप उपकार आहे. तुम्ही आम्हाला इथे राहायला दिलंय, अजून मला भार नाही टाकायचा आहे तुमच्यावर. त्यात अशा परिस्थितीत तुम्ही मला डॉक्टरकडे घेऊन गेला. मी नाही, आकाश आणि दुर्वा तुला घेऊन गेले ते डॉक्टरांकडे. आणि तुला गंमत माहितीये का, रिक्षा दुर्वाने चालवली. काय? उपकार कसे म्हणू तेच मला कळत नाही. तुम्ही माझा जीव वाचवलास, तुमच्यामुळेच मी इथे उभा आहे. अरे पाया पडू नकोस, आणि तुझा जीव माझ्यामुळे नाही, दुर्वामुळे वाचलाय. काश, दुर्वानी काय निर्णय घेतलाय? म्हणजे कोणता निर्णय? हे गाव सोडून जायचं कि इथेच राहायचं? नाही नाही, दुर्वाताई गाव सोडून जाण्याचा प्रश्नच उभा राहत नाही. ऋषी, माझी ही तीच इच्छा आहे. पण मला वाटतं दुर्वाची इच्छा काय आहे हे जाणून घेणं जास्त महत्वाचं आहे. आकाश, काय म्हणाली दुर्वा? अजून काहीच नाही. नाही नाही, मी दुर्वाताईला जाऊ देणार नाही. या गावाला दुर्वाताईची गरज आहे. आज तिने माझा जीव वाचवलाय, अजून बऱ्याच माणसांचा जीव तिला वाचवायचा आहे. आणि तिला कोण वाचवणार? नाही, कोण वाचवणार कोण तिला? आता आपण चार जण पण नाही होत तिच्या बाजूने. त्यात डॉक्टर मॅडम त्यांच्या गावाला निघून जातील, किती उरतील? हे बघा, आपण दुर्वाला मोठं करतोय, पण यात तिचं किती नुकसान आहे ना, याचं सुद्धा आपण विचार करावा असं मला वाटतंय. दुर्वाताईला काहीच होणार नाही. आपण आहोत ना, आपण खंडेराव विरुद्ध पोलीस कंप्लेंट करू शकतो. त्याने मला मारलंय, आपण कंप्लेंट. बस बस, आपण आपल्यासाठी आणि या गावाच्या स्वार्थासाठी दुर्वाला तिच्या मनाविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडू शकत नाही. दुर्वाने इथे राहायचं की नाही हा तिचा वैयक्तिक प्रश्न. आणि आकाश म्हणतो ते बरोबर आहे, तिच्या जीवाला इथे धोका आहे. तिने इथे राहायचं की नाही हा तिचा खाजगी प्रश्न आहे. तो निर्णय तिचा तिला घेऊ देत.